आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजापूरवाडीचे नागरिक धरू लागले गावाकडची वाट. शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी येथे पूर आल्यामुळं नागरिक बाहेर गावी गेले होते, मात्र पूर ओसरू लागला आहे, त्यामुळे नागरिक गावाकडची वाट धरू लागले आहेत. महापुराचा फटका बसलेल्या राजापूरवाडी खिद्रापूर येथील नागरिक आपल्या गावाकडे जाऊन झालेलं नुकसान पाहत आहेत. अनेकांची घरे तसेच संसार उपयोगी साहित्य वाहून गेलं आहे, त्यामुळे लोकांना अश्रू अनावर होत आहेत. काही लोकांच्या घरातील पाणी ओसरल्यानं स्वच्छता करत आहेत. शेती अजून पाण्याखाली आहे. ऊस, भुईमूग, सोयाबीन, केळी, कडधान्य पिकांचं नुकसान झालं आहे. जनावरांचे देखील प्रचंड हाल होत आहेत. बाहेरील व गावातील नागरिक सहकार्य करीत आहेत, तसेच राजकीय नेते पाहणी करून आधार देत आहेत. परंतु नुकसान मोठं झालं असल्यामुळे पूरग्रस्त नागरिक दडपणाखाली आहेत. शासनाने नुकसान भरपाईची योग्य मोबदला व भरीव निधीची गरज असल्याचं सांगण्यात येत आहे. महानकारी न्यूज साठी राजापूरवाडीहून संदीप इंगळे. पाणी येताना घरावरती पाणी, घराच्या वर पाणी जाताना आम्ही घर सोडून जाऊन आयकवा तिथं माळा स्थलांतर झालो. त्याच्यानंतर 15 दिवस आम्ही तिथं राहिलो, पुरत कारखान्यावर राहतो. म्हणजे तिथं सगळे आपलं गव्हर्नमेंटाने तिथं रहिवाशाने आमची मदत केली. त्याच्यानंतर जे आहे आता पाणी वसरल्यानंतर आमच्या घरी आम्ही चाललेलो आहोत. तर आपल्या घरी घरातले जे बहुत फार मोठे नुकसान झालेले आहे. आपले साधारणपणे किती दिवस तुम्ही घराच्या बाहेर होतात? आम्ही जवळपास 15 दिवसपर्यंत होतो. ओके, 15 दिवस म्हणजे अजून तुम्ही घरी गेलेले नाही? आता घरी चाललो. काय नुकसान झालं तिथे गेल्यानंतर तुम्हाला? नाही, बघून आलो आम्ही. जवळपास माझा व्यवसाय लाकूड होता, तर 4-5 लाखाचं लाकूड गेलं माझं.